रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर पाहूया शहरातील सर्वात महत्त्वाची अपडेट। नगर न्यूज 24च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी, MIDC सह्याद्री चौकात एका इसमाचा खून, MIDC हद्दीत वाढते गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन हतबल, SP साहेब MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष घाला। आज शुक्रवारी अहमदनगर शहरातील MIDC भागामध्ये सह्याद्री चौकात मारुती शोरूम समोरच्या जागेत एका इसमाचा दगडाने तोंड ठेसून खून करण्यात आलाय। संदीप शेळके राहणार गजानन कॉलनी, वय वर्ष 44 असं या इसमाचं नाव आहे। सदरची घटना समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यास MIDC पोलीस असक्षम ठरत आहेत। नव्याने दाखल झालेल्या साहेबांकडून गुन्हेगारांवर वचक राहिला नाही असं चित्र एकंदरीत निर्माण झाले। 2 दिवसांपूर्वी व्यावसायिक देवेंद्र शर्मा नामक व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला। ही घटना ताजी असताना आज शुक्रवारी पुन्हा याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत 302 सारखा प्रकार घडलाय। त्यामुळे MIDC पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे जिल्ह्यात लाभलेले खमके पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी MIDC हद्दीत सुरू असलेल्या गुन्हेगारी वृत्तीवर लक्ष घालण्याची गरज आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी असा सूर नागरिक उपस्थित करतायत। प्रतिनिधी निलेश अगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।